आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तुझ्यामुळे मला नाही नाही ते ऐकावं लागलं तुझ्यामुळे. अगं मी तिकडे एक शब्दही बोलायचं नाही. आणि तुला काय वाटत तुझं जर भांडं फोडलं तर या संदर्भ मला त्रास होणार आहे. मी जगू शकणार नाही मूर्खपणा करतोस तू. मला ना लहानाचं मोठं माझ्या आईनं ना आजीनं केलं त्यांनी मला सांभाळलं. माझ्या वडिलांच्या पाठीमाग मला कसलीच कमी पडू दिली नाही. त्यांना कधीच कुठल्या पुरुषाची गरज नाही लागली. माझी आई सिंगल मदर असून सुद्धा तिनं मला स्वतःच्या पायावरती कसं उभं राहायचं हे शिकवलं. माझ्या मामांनी शब्दांची किंमत शब्दांची वजन कशी राखायची हे समजवलं. माझ्या आयुष्यात जी पण माणसं आली त्यांनी समजाने मला लय चांगलं शिकवलं. पण तू ज्या दिवसापासून माझं तुझ्याशी लग्न झालं तेव्हापासून मला खोटं बोलायला शिकवलं खोटं वागायला शिकवलं घरच्यांपासून गोष्टी लपवायला शिकवलं शिकवलं काय भाग पाडलं. पण आता बास बास माझा जीव गुदमरायला लागलाय बास. हळू हळू शांत हो प्लीज सुंदरी शांत हो. तू तू बसतेस का इथे बस. बरं ठीक आहे बघ सुंदरी मी मी जे काही बोलते ते प्लीज ऐकून तरी घ्या. मालतीच्या लग्नापर्यंत एकदा मालतीचं लग्न होऊ दे मग बघूया आपण काय ते. काय करणार आहेस काय करणार आहेस मालतीचं लग्न झाल्यावर. मी स्वतः दाजींकडे जाणार आहे आणि त्यांना सगळं सांगणार आहे खरं खरं. मग तू तुझ्या वाट्याने मी माझ्या वाट्याने मी तुझ्या वाट्यात सुद्धा येणार. तुला असं वाटतं की समजावरती विश्वास ठेवून प्लीज ह्या बाबतीत माझ्यावर विश्वास ठेव. मी खरं सांगतोय ह्यावेळेस माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. तुला आधीच सांगून ठेवते माझ्या हातात तोंडाशी आलेलं स्वप्न मला पूर्ण करायचंय. होणार ना सुंदरी तुझं स्वप्न पूर्ण होणार. मी काय सांगितलं तुला कि मी तुझ्या आड येणार नाही उलट मी मदतच करेन तुझं स्वप्न पूर्ण करायला. छे मला गरज नाही तुझ्या मदतीची. ठीक आहे मी मी नाही करणार मदत. मी मी नाही करणार मदत ओके. पण खरं सांगतो मालतीच्या लग्नापर्यंत थांब आणि आज जे काही झालं त्यासाठी खरंच सॉरी. मूर्ख बाई ही. अगं मालतीच्या लग्नापर्यंत इतक्या गोष्टी बदलणार आहेत ना त्याच्यानंतर मी आज काय म्हटलं हे तुला आठवणार सुद्धा नाही. काहीही करू शकणार नाहीस तू. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था करून ठेवणार आहे मी तुझी. सापडली का? नाही तिथे पण नव्हती ती. मी जाऊन आलो. अरे आली बघ सुंदरी आली बघ सुंदरी. सुंदरी ए सुंदरी अगं थांब की काय झालं ग एवढ्या काळजीने वाट बघायला लागली आम्ही तुझी. कुठे गेली होतीस ग तू. काय संबंध आहे तुमचा आणि काय सांगायचं मी तुम्हाला. माझा काय जीव चालला का भाई. अगं काय बडबडती अस काय वेळ लागले का तुला. अगं कुणाला मी न सांगता कुठे गेली होतीस तू. हे बघा माझी काळजी करायची काय बी गरज नाही. उलट कुणी बी माझी काळजी करायची काही गरज नाही. आता विचार करणं सोडून दिले. आतापर्यंत माझ्या मनात जेवढं साचलं होतं ना तेवढं संत बाहेर काढलंय. जेवढं प्रेशर होत ना माझ्या ते समज झुगारून लावलंय. असं होय मग कुणा समोर बोललीस हे सगळं. देवा पुढं ना म्हणजे तू देवळात गेली होतीस. सिद्धार्थ बघितलं अरे आपण एवढी काळजी करतोय तिची आणि ती देवळात जाऊन देवाशी बोलून आली. देवाशी नाही ज्याच्या समोर हे समज बोलायचं होतं ना
त्याच्याशी बोलून आली. म्हणजे म्हणजे मालतीच्या लग्नापर्यंतची डेडलाईन दिली मी काल, त्यानंतर हा समदाच प्रॉब्लेम संपणार आहे. अगं पण तुझे प्रॉब्लेम कसे संपतील तिच्या लग्नानंतर? ते तुम्हाला नाही सांगू शकत, सांगणार बी नाही. एकदा का मालतीचं लग्न झालं, मग माझं लग्न फक्त आयुष्याच्या परीक्षेशी होणार आहे. आणि त्यानंतर आजीला लाल दिव्याच्या गाडीतनं फिरवायचं एवढंच स्वप्न आहे माझं. हा हे छान आहे, म्हणजे एवढ्या सगळ्यातनं तुला जे पाहिजे तेच करता येणार हे महत्वाचं आहे बघ. अगं तुझी बॅग भरलीस का? तू गावी जाणार आहेस ना? तब्येत बरी आहे ना तुझी? बरी. सिद्धार्थ, अरे काय बळ संचारले म्हणायचं रिचार्ज का? वेळ बीट लागले हिला, मला तर काय बी कळण झालंय बघ. हो ना, मग अशी धारा लागल्या होत्या डोळ्यातून, नंतर राग आणि आता इतकं बळ संचारलंय. हे बघ काय बी झालं ना तर तू तिच्या बरोबर राहावर का, लक्ष ठेव तिच्यावर. हो मावशी, तुम्ही काळजी करू नका, मी आहे. समोर समोर आत काढलंय बघ. दिसलात सर? एकदम ओरिजिनल वाटते बघा. थँक्यू सर. आवरावरी चालली आहे, मी मदत करू का? नाही नाही राहू दे, कपडे देते काढून. मी नाही काढते. कुठन आवाज येतो? अगं इथंच कुठतरी आवाज येतोय. सुधा मॅडम का फोन करते? हा मॅडम बोला की. सुंदरी अगं कुठे आहेस तू आणि फोन गेला एवढा वेळ का लावलास? अहो नाही ते मी घरीच आहे, बोला की, कामात होते. अगं काही नाही, मला जरा टेन्शन आलं होतं, तो सिद्धार्थ आला होता तुला शोधत. तू काय न सांगता गेलीस, कुठे गेलीस त्याला कळलं नाही, मग आम्हालाही समजे ना काय झालंय नेमकं. आम्हालाही टेन्शन आलं. मी पण ट्राय करत होते तुला फोन. वय का? नाही म्हणजे मी बाहेर गेले होते ना आणि त्यांना सांगितलं नव्हतं, त्यांना काळजी वाटली असेल म्हणून. हे बघ तू आत्ता मला येऊन भेटून जा. आत्ता? अगं उभे उभे येऊन जा. अहो नाही मी ते गावाकडे चालली, तुम्हाला माहितीये ना मालतीचं लग्न आहे. अगं हो पण उभे उभे भेटून जा ना. अहो पण ते सगळं हे बघ आईसारखी मानतेस ना मला, मग तुला कोण त्रास देतय, तुला नेमका कसला त्रास होतो हे मला कळलं पाहिजे. अहो नाही कसलाच त्रास नाही, काही प्रॉब्लेम नाही, सगळं ओके. तरी सुद्धा मला भेटून जा. बर. काय गरज होती सुद्धा मॅडमला जाऊन भेटायची? अगं मला वाटलं तू इथे नाहीयेस तर रागाच्या भरात तिकडे गेली असतील त्यांच्याकडे मन मोकळं करायला वगैरे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू रागाच्या भरात कुणाला काहीतरी बोलशील भांडशील या काळजीने मी शोधत होतो तुला, आणि म्हणून मी तिकडे गेलो. पण काय गरज होती?
म्हणजे मी काय करायचं काय नाही करायचं कुठं जायचं ह्याच्यासाठी तुमची परमिशन घ्यायची आणि काय तुम्ही माझ्या मागामागच फिरणार आहे तुम्हाला काही दुसरं काम नाही हे काम सोडून सिद्धार्थ तुमचा काय गैरसमज झाला नाही म्हणजे आपण सोबत अभ्यास करतोय सोबत येळ घालवतोय बऱ्याच गोष्टी शेअर करतोय म्हणून तुम्ही माझ्या आयुष्यात इंटरफेअर करणार तुम्हाला कुणी अधिकार दिलाय माझ्या आयुष्यातले निर्णय परस्पर घेण्याचा हे बघा ऑलरेडी माझ्या आयुष्यात ना लय प्रॉब्लेम्स अशी बरीच लोक जी मला त्यांच्या तालावर नाचवते आणि मला त्या समजा तुमची भरणे घालायची मला नाही आवडणार अगं काय तोंडाचा पट्टा चालू केलास त्याच्यावर अगं तुझ्या काळजी पोटी केलं नव्हतं त्यानं आणि तू त्यालाच बोलतीस रे का अहो पण कशासाठी काय गरज होती त्यांना जाऊन बोलायची मला विचारायचं तर ना आधी अगं पण का केलं कशासाठी केलं ह्याचा तरी विचार कर की जरा मावशी राहू द्या मला कळतंय तिचं फ्रस्ट्रेशन आणि तिचं म्हणणं बरोबर आहे माझी चूक झाली मी जरा वाहवत गेलो सुंदरी मला खरंच तुझी काळजी वाटत होती आणि या सगळ्या कॅन्डिडेट्स मध्ये मी बघतोय ना तूच एकटी कलेक्टर बनण्याच्या पात्रतेचीस आणि तुझ्यात ते पोटेन्शियल आहे तू काही बोल माझ्याशी कसंही वाग तरी तू कलेक्टर बनेपर्यंत मी तुझ्यासोबत असणार आहे एवढं लक्षात ठेव मला अजिबात आवडलं नाही बरं का तुझं हे वागणं अगं हा एकच माणूस आहे तुझ्यासाठी मनापासून सगळं करतोय आणि तू तू त्या नालायक माणसाचा राग त्याच्यावर काढलास नाही ग मावशी तुम्हाला तसं वाटत पण मी चितल्या तिथंच राग काढलाय पण मला नाही वाटत तसं असू दे मला माहिती नाही काय वागते काय बोलते काय चुकते मला तर हे समजा संपवायचं आता मला फक्त कलेक्टर व्हायचं मला माझं स्वप्न पूर्ण करायचं बस मामा आले का आमचे साहेब नवरा कोणाचा आहे मला काय विषय सरप्राईज माझ्याकडे पण एक सरप्राईज आहे तुझ्याकडे पण एक सरप्राईज आहे हा म्हणजे तुझं जे सरप्राईज आहे ना ते मला माहिती आहे हे माझं सरप्राईज आहे अरे पण तुला कसं कळलं ए हॅलो बायकोय मी तुझी काय साडी आणि दागिने आणले असतील ना माझ्यासाठी बघू तुझी चॉईस बघू अच्छा माझी चॉईस बघू बरं जर तुला माझी चॉईस बघायची ना मग एक काम कर आज जाणे आरशात बघ ना माझी चॉईस दे इकडे वाव आदी खूप छान आहे हा नेकलेस तुला माहितीये मी बऱ्याच दिवसांपासून म्हणत होते आपल्याकडे असा नेकलेस हवा म्हणून मस्त आहे ना ए मामा हे बघ आहे छान पण त्याच्यावरची अशी कलाकुसर जरा फेक वाटतीये झालं तुझं सुरू आणि इकडे तो नेकलेस अग मी गंमत करत होते त्याचा चेहरा बघितला असत छान आहे मस्त आहे नेकलेस आणि एवढंच नाही आहे सरप्राईज हे सरप्राईज आपल्या बाळाचं किती गोड आहे गोड ना मला तर ना आतापासूनच आपल्या बाळाचे पाय दिसतात याला म्हणतात बाप बघितलंस का मामा हो त्याला सगळं मॅनेज करता येत म्हणजे त्याला माणसं मॅनेज करता येतात त्याला
सिच्युएशन हैंडल करता है ते, एक्सपर्ट है तो। मैडम, अरे सुंदरी, ये म्हटलं तू काय आता येत नाही, बाहेरूनच जा। अशी कशी जाईल, चांगलं बजावून सांगितलं होतं मी तिला इथे येऊन जा म्हणून। ये बैस सुंदरी, हे बघ आदिनी बाळासाठी वाळे आणले, छान आहे। काय झालं, कशाच? अगं कशाच काय, इंटरव्ह्यूच। तो सिद्धार्थ आला होता तुला शोध तिथे, केवढे घाबरलो होतो आम्ही। काय झालं इंटरव्ह्यूच? ते होय, अहो ते सिद्धार्थ जरा जास्तच रिॲक्ट झाले, त्यांनी मला पर्सनल प्रश्न विचारले म्हणून जरा वाईट वाटलं, एवढंच, बाकी काही नाही। पण तीच परीक्षा असते बाळा, कॅरेक्टर तपासून घेतात ते, तिथेच खरा कंट्रोल ठेवायचा असतो। नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे, पण मी कसं सांगू मॅडम, माझ्या नवऱ्याबद्दललाही उलट सुलट प्रश्न विचारत होते म्हणून माझा ताबा सुटला, बाकी काय। बर जाऊ, झालं ते झालं। नाही सुंदरी, तू प्रत्येक वेळी नवऱ्याला सोडतेस ना असं म्हणून फावतय त्याच। मग काय करू मी मॅडम, काय करू? अगं मी जर तुझ्या जागी असते ना, तर कायमचं त्याला कुठेतरी गायब केलं असत, किंवा काय केलं असतं माहितीये, त्याला एखाद्या बंद खोलीत डांबून ठेवलं असतं आणि दरवाजा खालून ताट सरकवून दिलं। सावकाश सावकाश, तुला काय ठसका यायला झालं? नाही काही नाही, ती सुंदरीच्या नवऱ्याबद्दल बोलतीये, तिच्या नवऱ्याबद्दल नाही बोलते। काय ग, बॅग बॅग घेऊन कुठे निघालीस? अहो गावाकडे चालली मी, ते मालतीचं लग्न आहे ना। अरे हो, महादेव नानांनी आम्हाला पण इन्व्हाइट केलं। मलाही महादेव नानांचा फोन आला होता, असं म्हणणं होतं की मी अख्ख्या लग्नाच्या फोटोग्राफीची जबाबदारी घ्यावी, म्हणजे माझे किमान 3-4 दिवस तिकडेच जातील। अरे वा मस्त, जा ना मग तू आधी, मस्त एन्जॉय कर गावाकडे। नाही अगं मला नाही वाटत, मला जमणार आहे। का नाही जमणार? नाही जमणार मला। गप्प बसा, उत्सवाला गेला होतास ना, माता तसंच, मला काही प्रॉब्लेम नाहीये। हे बघ तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आता तुझ्या डिलिव्हरीची डेट जवळ आली, कसं जाऊ मी? आधी अरे मम्मा आहे ना माझ्या सोबत, नको काळजी करू। नाही अगं मला नाही जमणार। मग ना आपण असं करूया, उलट करूया, म्हणजे तसंही त्याला जायचं नाहीच आहे, तर मग मी जाऊन येते, घरातलं कोणीतरी गेल्याशी कर। उगस तुम्हाला कशाला त्रास, म्हणजे काय त्यांचं 4-4 वेळा फोन येऊन गेला, खूप चांगले गृहस्थ आहेत ते, फॅमिली चांगली आहे, माझी इच्छा नाही की त्यांना दुखवावं, जाऊ दे, आणि तुम्हालाही त्रास होईल त्यापेक्षा जातो मी घेतो जबाबदारी फोटोग्राफरची। गुड, सुंदरी कशी जाणार आहेस गावी? बसने जाणार। बसने? नाही अजिबात नाही, तू एक काम कर, तू आधी सोबत जा। अहो नाही त्यांना कशाला उगस त्रास, कसं आहे ना बॉस होते ना माझे, उगस ड्रायव्हर कशाला करायचं त्यांना। तू दे ग जरा तुझ्यासाठी पण ड्रायव्हिंग करू दे की त्याला, घेऊन जा तिला। अरे नाही
हाताला लागलंय तुझ्या, तू कसं ड्राईव्ह करणार आहेस? एक काम कर, तू ड्रायव्हरला घेऊन नाही बघ, ड्रायव्हरची काही गरज नाहीये, कृष्णा आहे ना, कृष्णा येईल माझ्यासोबत. मस्त, काही प्रश्नच नाही, उत्तम, जा आवर तू पण. खरंच जाऊ? नक्की जा, जा पण. हे बघ, मला जायचं नव्हतं पण आता फोर्स करते म्हणून. काय मग सुंदरी, घरात लग्न आहे काय? दागिन्यांची खरेदी वगैरे केलीस ना काही? नाही, आहे की आपलं, म्हणजे जेवढं आहे तेवढं. जेवढं आहे तेवढं. ये इकडे, इकडे ये, माझ्या बाजूला बस ये. बघू हा नेकलेस कसा दिसतोय तुला. अहो नाही, नको मॅडम. थांब, बघू कसा दिसतो. अहो पण मॅडम, लय भारीतलंय हे. असू दे ग, थांब. खूप छान दिसतोय तुला हा नेकलेस. अगं आत्ताच आधी माझ्यासाठी घेऊन आला, पण राहू दे. ए मम्मा, हे बघ छान दिसतोय ना. छान दिसतोय ग, खरंच परी दिसतेस. अनु, तसं सगळं सामान घेतलंय मी, आणि जर ऑफिस मध्ये कोणाला काही काम असेल तर मोबाईल वर